काल जी शहरात दंगल झाली ती पूर्वनियोजित होती। मी हे यासाठी ठामपणे सांगतोय की तुम्ही जर CCTV फुटेज तुम्ही पहा, त्या फुटेजमध्ये काही टोळका तोंडाला रुमाल बांधून गाड्या पटवण्याचा प्रयत्न करते पोलिसांच्या, याचा अर्थ काय होतो आहे? बरं, सर्वांच्या तोंडात रुमाल ॲट अ टाईम, 10 मिनिटात लोकं घरातून रुमाल बांधून तर येत नाही, म्हणून त्यांनी ते प्लॅन केलं होता। प्लॅन आपल्याला हे करायचंच आहे हा जो निर्धार त्यांनी केला होता ना, त्याच्यामुळे ही पूर्वनियोजित दंगा द्यायला म्हणता येईल। आणि ह्याच्यामागे कोण होतं? आता खासदारांनी एकीकडे सांगितलं आहे की बटन गँग, बटन गँग म्हणजे नशाच्या गोळ्या खाणारी गँग। खासदारांसुद्धा एवढी माहिती आहे की बटन गँग होती, मग ती कोण होती गँग आणि ती कुठलची होती याचासुद्धा खुलासा खासदारांनी सुद्धा केला पाहिजे। आणि म्हणून हे दंगल घडवणारे किंवा घडवून आणणारे जे कोणी असेल त्याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे। ही घटना छोटी नाही आहे। या शहरामध्ये दलित असेल, मुस्लिम असेल, हिंदू असतील, सर्व जाती धर्माचे लोक, जे चांगलं वातावरण शहरात पोषक आहे त्याला बिघडवण्याचं काम कायदेनं करतात। मला वाटतं त्यातील बहुतेक युवक हे हैदराबादचे आहेत अशी माझी माहिती आहे। म्हणून याला अत्यंत सिरियसली घेतलं पाहिजे। ह्या कुणा समाजाविरोधातलं घटना नाही आहे, तर ह्या शहराच्या विरोधात झालेली घटना आहे आणि त्याचा त्रास सर्व शहराला होतो आहे। म्हणून मी आता थोड्या वेळाने आयुक्तांकडून सुद्धा जाणार आहे आणि तशी मी मागणीसुद्धा करणार आहे। शक्यता ना करता येत नाही ना, 400-500 मुलं ॲट अ टाईम तोंडावर रुमाल कसे बांधू शकतील? कसं ॲट अ टाईम कसं होईल? बरं, तेही रात्रीच्या वेळेला। दिवसा समजू शकतो की यांना हे झालं असेल ते झालं असेल, हे रात्रीला एका ठिकाणी जमणं, तोंडावर रुमाल बांधणं, पोलिसाच्या 13 गाड्या जाळणं हा प्रकार अत्यंत गंभीर आहे। आपलं शहर तसं अतिरेकेचे अड्डे म्हणून जे काही भारतातले शहर आहे त्यातलं एक शहरमध्ये आपलं नाव आहे, संभाजीनगरचं नाव आहे। आणि मग हा पुढचा दंगलीचा इरादा तर नाही ना, आणखीन काही भडकवायचं तर नाही ना, याचं सगळं सगळीच चौकशी झालीच पाहिजे ना।